प्रकाश सोळंकेचं घर आहे. माजलगावमधलं प्रकाश सोळंके यांच्या घराला मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी अक्षरशः आग लावली. घरामध्ये एक गाडी पार्क होती, या गाडीला पहिल्यांदा आग लावण्यात आली, घरावरती दगडफेक करण्यात आली, परंतु संपूर्ण घर आता बेचिराख झालेलं आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी आपण काही वेळापूर्वी संवादसुद्धा साधला तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केलं की अचानक हे सगळे आंदोलनकर्ते तिथे आले आणि काही कळायच्या त्यांनी दगडफेकीला सुरुवात केली, परंतु आपला कुणावरही राग नाही, आपणही मराठा समाजाचंच प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असू, असं प्रकाश सोळंके म्हणतात. गोविंद शेळके आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत. गोविंद, सध्याची काय स्थिती आहे घटनास्थळावरची? प्रकाश सोळंके यांचं अख्खं घर बेचिराख झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्ञानदा, त्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला गेलाय, बरेच लोक आता इथून निघून गेलेत. मात्र ही जी काही लागलेली आग आहे ती आणखी काही कमी झालेली नाहीये. आणखी घरातून आवाज येत आहेत, कारण आपण बघितलं की एक फॉर्च्युनर गाडी होती, जी फॉर्च्युनर गाडी जागेवर पेटवण्यात आली आणि फॉर्च्युनर गाडीसहित तिथं ज्या टू व्हीलर होत्या त्या टू व्हीलर सुद्धा पेटवल्या होत्या. म्हणजे सगळ्यात जास्त जे नुकसान आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराच्या खाली झालंय ते सगळ्यात गाड्यांचं झालंय. आणि हे गाड्या पेटून हे सगळे आंदोलनकर्ते थांबले नाहीत, तर घराच्या काचा वगैरे सगळी नासधूस करण्यात आली आहे. आणि आपण बघतोय की जे आंदोलक खरं तर प्रकाश सोळंके यांच्या घराकडे आले होते त्यावेळेस प्रकाश सोळंके सुद्धा तिथेच होते, मात्र ते घरात होते. त्यापूर्वी आंदोलनकर्त्याशी त्यांची काही बोलणं झालं का याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. मात्र आंदोलनकर्त्याच्या ज्या भावना आहेत त्या संतप्त होत्या, ज्याचं रूपांतर आपण बघतोय की इतक्या मोठ्या राड्यामध्ये झालं. आता पोलीस बंदोबस्त वाढवलाय, मात्र तणावपूर्ण शांतता आता माजलगावमधील आमदार प्रकाश सोळंकेच्या घराबाहेर पाहायला मिळते त्यांना. या पार्श्वभूमीवर, या घटनेच्या पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्त कसा इतर मंत्री असतील, नेते असतील, आमदार असतील यांच्या घराबाहेर किंवा घराच्या परिसरात वाढवला जातोय? तशा सूचना दिल्या जात आहेत. जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सूचना दिल्या जात आहेत की त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जाणं टाळावं. आणि आता जी धड बघतोय आपण की राजकीय नेत्यांना याची बसताना पाहायला मिळते, त्यामुळे पोलीस सुद्धा अलर्ट वरती आहेत. या ठिकाणी सुद्धा पोलीस होते, म्हणजे आपण जर दृश्यात बघितले तर प्रकाश सोळंके यांच्या घराबाहेर पोलीस होते, मात्र जमाव इतका मोठा होता की जो अगदी दरवाजे काढून मध्ये आला आणि त्यांनी सगळं हे झालं. आता पोलीस अलर्ट मोड वरती आहेत आणि राजकीय नेत्यांच्या घराबाहेर पोलीस कदाचित काही वेळानं पाहायला मिळू शकतात, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मगाशी आपण प्रकाश सोळंके यांच्याशी बोललो तर आपला काही मराठा आंदोलकांवर रोष नाही किंवा आपला त्यांच्यावरती राग नाही असं सांगत असताना काही जणांनी या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असू शकतो असं प्रकाश सोळंके जेव्हा म्हणतात, असं विधान जेव्हा ते करतात, काय पार्श्वभूमी पाहायला मिळते बीड जिल्ह्याचा विचार करता त्यांच्या या वक्तव्याची? ज्ञानदा, हे जे आंदोलनकर्ते संतप्त झाले त्याला एक कारणीभूत ठरलेला एक संवाद आहे. जो एक फोन कॉल आहे, एक कार्यकर्ता ज्यावेळी प्रकाश सोळंके यांच्याशी बोलत होता फोनवरती, त्यावेळी मनोज जरांगे यांच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली. प्रकाश सोळंकेंनी आपली भूमिका जी तटस्थ होती ती मांडली आणि हीच भूमिका आंदोलनकर्त्यांना पटली नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जरी सरकारमध्ये असाल तरी आरक्षणाच्या बाजूने उभा टाकलं पाहिजे होतं. प्रकाश सोळंके जरी म्हणत असले की आम्ही आरक्षणाच्या बाजूने उभे असलो तरी त्यांची जे काही मतं होते ते त्यांनी तटस्थपणे मांडले होते, जे आपल्याला त्या फोन कॉलमध्ये ऐकायला मिळतात. ज्यामुळे या कार्यकर्त्यांच्या भावना अगदी संतप्त झाल्या. राजकीय याच्या मागे काही कारण आहे का नाही हे शोधावं लागेल, मात्र पहिलं कारण हे आहे की तो जो संवाद होता त्या संवादावरनं हा सगळा उद्रेक झालेला आहे. गोविंद, सध्याचे तिथले लेटेस्ट अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेतच राहू, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आमदार प्रकाश सोळंके यांचं हे घर मराठा आंदोलक आक्रमक झाले, त्यांच्या घराबाहेर उभी असलेली चारचाकी आधी पेटवण्यात आली आणि आता त्यांचं जवळपास अख्खं घर बेचिराख झाल्याचं चित्र आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.